तरलान मैट्रेस के लिए एक एक्सक्लूसिव शोरूम है, तो फिर कंफर्टेबल ड्यूरेबल मैट्रेस के लिए एक बार ज़रूर तशरीफ़ लाइए। नजमुद्दीन सेल्स कॉरपोरेशन, बिहाइंड हरियर रोड, पिंजरवाड़ी, रायचूर। टीवी कैमरा सेल्स एंड सर्विस, इंस्टॉलेशन के लिए कॉन्टेक्ट कीजिए सैयद मलिक अहमद, SMA कैमरा। आप तमाम का सबका वजीर और गणी धनी के नाम से मशहूर गाली जनार्दन रेड्डी की पार्टी कल्याण राज्य प्रगति पक्षा दिन ब दिन रियासत भर में मजबूत और मुस्तकम होती जा रही है। इस पार्टी के मुख्तलिफ अजला के सुदूर का अपॉइंटमेंट किया गया है। रायचूर जिले के लिए भी पी श्रीनिवास रेड्डी को रायचूर जिला प्रेसिडेंट नामजद किया गया है। सिलसिले में आज पार्टी के कायदीन ने रायचूर शहर के स्टेशन रोड में वाकया हज़रत बूढ़ी बाबा रहमतुल्लाह अलैह की दरगाह में हाजिरी दी। बाद हज़ा इन्होंने खुद रायचूर हज़रत सैयद शाह शम्स आलम हुसैनी रहमतुल्लाह अलैह की बारगाह में भी हाजिरी दी। इस मौके पर नए प्रेसिडेंट पी श्रीनिवास रेड्डी के अलावा रायचूर रूरल के एस्पिरेंट कासिम नायक, पार्टी कायदीन सुधाकर रेड्डी, जावेद खान और दीगर भी मौजूद थे। आज इस मुबारक मौके पर खुद रायचूर हज़रत सैयद शाह शम्स आलम दरगाह पे आना हुआ, इस जरिए से आना हुआ कि हमारे और आपके जो आलिशान और जानशान जो हमारे गरीबों के और किसानों के जो नेता है श्री जनार्दन रेड्डी साहब जो है कल्याण राज्य प्रगति पक्ष पार्टी बनाकर इस तीनों पार्टियों से, मतलब किसी पार्टी के खिलाफ मुझे कहना नहीं है, क्योंकि आज उन्होंने ये पार्टी बनाकर हमारे पास एक ऐसा हथियार दिया है, हथियार दे के आज हमको रायचूर डिस्ट्रिक्ट का जो हमारे रायचूर डिस्ट्रिक्ट के किबला हमारे श्रीनिवास रेड्डी साहब को डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बनाने के बावजूद पे आज फिर ऐसे ही हमारे कासिम नायक साहब है जो रायचूर ग्रामीण के जो आकांक्षी है, सेवाकांक्षी है हमारे पार्टी से। बस हमारे पार्टी का यही कहना है कि हम सारे पार्टियों को देख लिए, कांग्रेस से भी देख लिए, बीजेपी से भी देख लिए और सारे पार्टियों को हम देख लिए कि कल्याण राज्य प्रगति पक्ष का मेन मकसद क्या है, इसका मेन वजूद क्या है, मेन एजेंडा क्या है। कि मेन एजेंडा यही है कि जो लोग मतलब सरासर तकलीफ़ में है, सरासर जुल्म होते हुए आ रहे हैं, यहाँ पे कहीं ये देख रहे हैं हम दो दो तीन तीन फैक्ट्री रहने के बावजूद भी सब यूपी बिहार वाले काम कर रहे हैं, कोई रायचूर वाला सिटी वाला कोई काम नहीं कर रहा। ऐसे ग्रामीण में हम देखा जाए KPTCL है, YTPCL है, यहाँ पे हर चीज़ की सहूलत है, लेकिन यहाँ पे क्या हो रहा है कि निरुद्योग बहुत ज़्यादा हो गया है। इसीलिए आज कल्याण राज्य प्रगति पक्ष जो पार्टी हमारे जनार्दन रेड्डी साहब यहाँ पे स्थापित कर हमको एक ऐसा मौका दिया है, इस मौके को हम गंवाना नहीं चाहते, यही कहकर हम आए हैं। आगे की बात हमारे श्रीनिवास रेड्डी साहब जो जिला सदर है वो बात। रायचूर जिला कल्याण राज्य प्रगति पक्षद अध्यक्ष निन्ने नम सन्मान्य संस्थापक अध्यक्ष जनप्रिय नायक गाली जनार्दन रेड्डी अण्णवर वहसिकारे। रायचूर जिले ವಿಶೇಷವಾಗಿ ರಾಯಚೂರು ತಾಲೂಕು, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎರಡು ನದಿಗಳು, ಸಾವಿರಾರು ಮೆಗಾವಾಟ್ ವಿದ್ಯುತ್ ಉತ್ಪಾದನೆ, ಹಲವಾರು ಕಾರ್ಖಾನೆಗಳು, 46 ಭೂಮಿ, ನೀರು ಎಲ್ಲ ಇದ್ದರೂ ಸಹಿತ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿನ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಲ್ಲಿ ಭಾಳ ಹಿಂದುಳಿದಿದೆ. ಈ ಅಭಿವೃದ್ಧಿ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಇವತ್ತು ಈ ಪಕ್ಷ ಸ್ಥಾಪನೆ ಆಗಿದೆ. ಈ ಪಕ್ಷದ ಸಂಘಟನೆಗೆ ಇಂದಿನಿಂದ ಪ್ರಾರಂಭಿಸಿ ಪಕ್ಷ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರುವಂಥ ಎಲ್ಲ ಶ್ರಮಗಳನ್ನು ಪಕ್ಷದ ಎಲ್ಲ ಸ್ತರದ ನಾಯಕರುಗಳ ಸಹಕಾರದೊಂದಿಗೆ, ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮತ್ತು ಹಿತೈಷಿಗಳ ಸಹಕಾರದೊಂದಿಗೆ ನಾನು ವಿಶ್ವ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದರ್ಶನವನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ನಮ್ಮ KRPP ಪಕ್ಷದ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಆಗಿರುವಂಥ ಅವರಿಗೆ ಇವತ್ತು ಭಾಳ ಸಂತೋಷದ ವಿಚಾರ. ಇವತ್ತೇನು ಕಲ್ಯಾಣ ರಾಜ್ಯ ಪ್ರಗತಿ ಪಕ್ಷದ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮಾಂತರ ಭಾಗ ಮತ್ತು ರಾಯಚೂರು ನಗರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷಗಳು ಹಿಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನೋಡಿರುತ್ತಾರೆ. ಇವತ್ತೇನು ಅಭಿವೃದ್ಧಿ ವಿಚಾರವಾಗಿ ಕುಂಠಿತವಾಗಿದೆ. ಅದೇ ಮೂಲಕ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಜನಾರ್ದನ್ ರೆಡ್ಡಿ ಸಾಹೇಬರು ಪಕ್ಷವನ್ನು, ಹೊಸ ಪಕ್ಷವನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಪಕ್ಷದವ್ರನ್ನ ನೋಡಿ, ಇವತ್ತು ಎಲ್ಲಿಂದೋ ಪಕ್ಷದವ್ರನ್ನ ಕಟ್ಟಿ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮವರು ನಮ್ಮ ಲೋಕಲ್ ಜನಾಂಗದವರು ಇವತ್ತು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ, ಇವತ್ತು ಜನಾರ್ದನ್ ರೆಡ್ಡಿ ಸಾಹೇಬ್ ಅಂದರೆ ಪಕ್ಷ ಸಂಘಟನೆ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ರಾಯಚೂರು ನೇರಳೆ ರಾಯಚೂರು ಹತ್ತಿರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಳ್ಳಿ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಹಳ್ಳಿ ಇದ್ದಂಗೆ ನಮ್ಮ ಬಳ್ಳಾರಿ ಜಿಲ್ಲೆಯವರು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಎಲ್ಲ ಜನರಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಇವತ್ತು ಈ ಅಭಿವೃದ್ಧಿ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಆಗುತ್ತಾ ಅನ್ನೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮೊದಲನೇದಾಗಿ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮಾಂತರ ಭಾಗದಲ್ಲಿ ಸಹ ಇಲ್ಲಿ ತನಕ
ಯಾರಿಗೇ ಆಗಲಿ ಲೋಕಲ್ ಅವರಿಗೆ ಅಭ್ಯರ್ಥಿಯನ್ನಾಗಲು ಮಾಡಿಕೊಡಲಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಜನಾರ್ದನ್ ರೆಡ್ಡಿ ಸಾಹೇಬರು ಲೋಕಲ್ ಅವರಿಗೆ ಆದ್ಯತೆ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ಒಬ್ಬರು ಆಕಾಂಕ್ಷಿಯಾಗಿದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪಕ್ಷ ಬಲವಾಗಿ ದೃಢವಾಗಿ ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಕಟ್ಟುತ್ತೇವೆ ಅಂತಂದು ಹೇಳ್ತಾ, ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಸಂಘಟನೆ ಮಾಡ್ಕೊತಾ ಇರ್ತೀವಿ ಅಂತಂದು ಹೇಳ್ತಾ ಒಂದೆರಡು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ.